नमस्कार मित्रांनो, प्रथम तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. तर दिनांक 4/5/2023 रोजी या ठिकाणी जळगाव या ठिकाणी म्हणजे जळगाव तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी भव्यानदी ओपन बैलगाड्यांचं जंगी मैदानाला आहे. तर त्या संदर्भात मैदानाचा आढावा घ्यायला आलो आणि काही गावातील ग्रामस्थ आहेत कमिटी यात्रा कमिटी मेंबर आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत आणि मैदानाचा आढावा घेणार आहोत कसं काय नियोजन आहे त्यांचं बघूया. या जसं तुम्हाला बोललो मित्रांनो, आता गावातील यात्रा कमिटी आहे जायगावची, त्या आता मैदानामध्ये आलोय. मैदानाचं काय त्यांची काय नियमावली आणि त्यांचं कसं काय नियोजन आहे आपण आता जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. प्रथम तर मला सांगायचं आहे तुमचं यात्रेचं मैदान आहे जानुबाई यात्रेचं, हे पारंपरिक मैदान म्हणून प्रसिद्ध आहे. बरोबर. गेल्या वर्षी मैदान चांगलं पार पडलेलं, फायनल झालेला, बक्षीस वगैरे, तुमचं रितसर मैदान एकदम होतं, जायगावचं नाव आहे. तर या वर्षी सुद्धा नियोजन तुमचं असंच आहे. बैलगाडी मालकांना सांगा की तुमचं नियोजन कशा प्रकारे यंदाचं. गेल्या वर्षी जसं आमचं नियोजन झालं जानुबाई आमच्या केसरी आम्ही गेल्या वर्षीपासून चालू केले, ह्या वर्षी तसंच 100% नियोजन आहे आणि कुठलंही बक्षिसात अजिबात म्हणजे कोणाला हे करणार नाही आणि बैलगाडी मालकांना किंवा त्या प्राण्यांच्यावर कुठलाही किंवा अन्याय करणार नाही, अन्याय होणार नाही आमच्याकडून. आणि ह्या वर्षी जेवढं बक्षीस आहे, आम्ही कालच आमची जानुबाई देवीची केसरी गदा आहे यांनी चांदीची गदा, ह्या वर्षी जो विजयी प्रथम येईल त्याला आम्ही रितसर देणार आहोत आणि बक्षिसात जेवढी रक्कम आम्ही हँडओव्हर दिलेली आहे तेवढी आम्ही 100% सगळ्यांना रोख रक्कम देणार आहे. त्या आता बाकीच्या ठिकाणी काय होत असेल पण आम्हाला काय, पण आम्ही होतं आम्ही गेल्या वर्षीपासून जानवाई आमचं दुसरं पर्व आहे या वर्षी, पण आम्ही ह्या वर्षी निश्चितच आम्ही गेल्या वर्षी जसं म्हणजे बैलांना जे पळतात किंवा त्या मालकांना त्यांना 100% न्याय देणार आहे आणि ह्या वर्षी आम्ही आणखीन एक्स्ट्रा त्या पेंडीचं पोत आणि मेट आणि गुलाल प्रत्येक येणार आहे त्यांना आम्ही देतोय ह्या वर्षी. खूप सुंदर असं नियोजन आहे तुमचं, कारण पेंडीचं पोत आहे, मॅट पण देणार आहे, बैलाला बसण्यासाठी मॅट भेटणार आहे, पेंडीचं पोत आहे. प्रथम क्रमांकाला चांदीची गदा त्यांनी कालच आणून ठेवलेली आहे जानुबाई देवीच्या मंदिरामध्ये, त्यांचं कालच आणून ठेवले. तर मैदान खूप छान होणार आहे, सुंदर मैदानाचे ह्यात महत्वाचे काय आहेत सगळे जाणते लोक आहेत आणि गेल्या वर्षी आपल्याला माहिती ह्या मैदानाचा फायनल रिक्षा झाला, मैदान व्यवस्थित पार पडलं आणि सर्वांना जेवढे आहेत तेवढी रक्कम दिली देण्यात आली. आता काय होतं, काय मैदानावर आपण बघतो रोज जातोय, काय मैदानावर काय होतं, कुठेतरी कालवा होतो, काय निकाल अडचणी, बैलगाडी मालकांना निकाल पसंद नसतो, परंतु काय होतं की कुठेतरी तुमच्या कमिटीचे एखादे समजा तुमचे निकाली पंच किंवा काही ठिकाणी काय तो वळगोशीला गाडी मालकाला आम्ही सर फाटीवर थांबायचं, सर तू फाटीवर थांबायचं, सर तुझी गाडी सुटणार, तिथे गाडीचा आणि कुणाचाही त्याचं पक्षपात नाही, नाही महत्वाचं कारण आपल्याला विचार करा, आपण दुसऱ्या गावात गेलो तेवढा बघतच असतो, नाही काही गाडी मालकाला, गाडी मालकाला आमचं एक स्वच्छ सांगणं आहे की तुम्ही जर कस तरी वागला तरी तुमचं काही चालणार नाही, होणार आहे आणि गाडी फाटीच्या पुढे एक इतभर सुद्धा सोडणार नाही गाडी त्याच्या पुढं, आणि त्यांनी अन्याय केला गाडी त्याची रद्द करणार आहे आम्ही, तो आम्हाला विरोध वागला, गाडी मालकाने जर आम्हाला विरोध केलं तर आम्ही तुला निर्णय योग्य देणार नाही, तू रिस्टर राहा आम्ही रिस्टर राहणार आहे. महत्वाचं काय बैलगाडी मालक, आपण आता रोज मैदान बघतोय, रितसर कशासाठी करायचं, जर रितसर पळल्यानंतर रितसर बक्षीस घेतलं ना तर त्याचं अखंड महाराष्ट्रभर नाव घेतलं जातं का, तर नाव घेतलं जातं. बरोबर. परंतु तुम्ही ओळख वशिला हे करायचं, माझी गाडी 2 नंबर काढ, 3 नंबर तासानं काढ, मग एखाद्याची बाहेरची बसलेली असती, मग आपण मना जायला, परत मग डबल नोंद करायची, तसं काय नको, रितसर पळा, रितसर घ्या. हक्काने त्यांनी कमिटीने सांगितले 1 रुपया जर तुम्हाला कमी भेटला बक्षिसात तर कमिटी जाऊ, जरा कमिटी जाईल जेवढी रक्कम पॅम्पलेट दिले तेवढी रक्कम तुमच्या हातात तुम्ही मोजून घ्यायची फायनल झाल्यावर, आणि महत्वाचं क्वार्टर फायनल सुद्धा घेतलेला आहे, त्यामुळे मैदान चांगलं सुंदर आणि पारदर्शक होणार आहे.
माझी बलगडी मालकांनी तुम्ही सहकार्य करा, या मैदानाला उपस्थित राहा. दिनांक आता सांगतो मी 4 मे 2023 जानुबाई यात्रेनिमित्त मैदान आहे. बक्षिसात आता तुमचं जे नियोजन आहे, आता बक्षीस तुम्ही क्वार्टर हे 7 ठेवलेत ना? 7 आहेत वरच्याला, 6 वरची, 6 म्हणजे मोठ्यातले 6 आहेत, क्वार्टर फायनल 6 आहे. आता हे नियोजन जसं तुम्ही बक्षीस पॅम्पलेट दिलंय, हे तुम्ही रितसर देणार आहे का? कारण काय होत, दाखवण्यात येते एक आणि फायनल झाल्यानंतर वेगळं काहीतरी असत. हे बऱ्यापैकी आपण बघतोय. आता आमचे बैलगाडी मालक तुमचं काय नाव सांगा जळगावचे, कारण बैलगाडी क्षेत्रात नामांकित आणि भरपूर आहेत त्यांचे, त्यामुळे त्यांना माहिती. त्यामुळे बैलगाडी मालकांना माझी विनंती, काय यांना सांगायची गरज नाही, कारण रोज माणूस घेतलं नाही, रोज मैदानात माणूस यांना नियोजनाची काय सांगायची गरज नाही. माझी तुम्हाला विनंती, या ठिकाणी उपस्थित राहा. तुमचा महत्वाचा मुद्दा आहे, चिठ्ठ्या तुम्ही बैलगाडी मालकांच्या हस्ते काढणार का? आमच्या गावात समोर येऊन चिठ्ठ्या उचल चालते, त्याला काय सर मैदान उचलायची कुणाची इथं वशिला अजिबात गावचं मैदान आहे, हे भरिलेलं मैदान नाही, गावचं मैदान आहे. मैदानात अनेक प्रश्न होते, मी स्वतः डोळ्यात बघतो, आपण बघतो इथं कोणत्या प्रकार नाही. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे, ती योग्य रीती पार पडणार आहे, देणार आम्ही का? बरोबर, जेवढ्या फायनलच्या गाडीवाल्या 2 मॅटिन 2 आणि 2 किलो गुलाब आमच्या देवाचा देणार आहे. मैदानात कोणत्याही प्रकारचं किरकोळ काम राहिले मैदानाचं, आज पुरेपूर मैदान तयार होईल, काही अडचण नाही. इथे यात्रा कमिटी आहे, सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, आमचे या ठिकाणी चेअरमन उपस्थित आहेत. हे महत्वाचं असतं, कारण गावातली तुमची बरोबर नाही, तर गावात काय होतं, आला देशमुखांनी मैदान भरवलंय, मग आपण काहीतरी ते आणि हे महत्वाची इक्की असली ना गावची मैदान पारदर्शक गाडी मालकाने सुद्धा येणाऱ्या आपल्याला मिळणाऱ्याच फाटीत प्रयत्न करावा पडतो. मला त्याकडे जी फाटी मिळाली म्हणून कुठेतरी कमिटीला गालबोट लागेल असं काय वागणूक करून वळे काढून अन्याय होताना तुमच्या कुठल्या, समजा तुमच्या बैल पलीकडे पळला तर अलीकडच्या बैला अन्याय होतोय, आपल्या फाटीतच पळावं आणि योग्य तो न्याय हारजित असल्याशिवाय सुद्धा माणसाला ओढ लागत नाही की बाबा मी कधी जिंकतील किंवा माझी बैल कशी बनतील. सर सर बोलतील, सर बोला. महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. आज या ठिकाणी बैलगाड्याच्या मैदान निमित्त महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलचे मालक आणि गाडी चालक जळगावच्या मैदानाची पाहणी करण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत. त्यांचं जळगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी स्वागत करतो आणि बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी वाईप झालेल्या आहे. आम्हाला एक सांगायचं आहे की शेतकरी हा शेतीमध्ये राबतो आणि शेतीमध्ये माता टिकवतो आणि ती शेतकऱ्याची माता असते आणि हा मुका जनावरांचा खेळ आहे. अतिशय मुलाप्रमाणे प्रेम करून या ठिकाणी या बैलांना जोपासत असतात आणि शर्यतीमध्ये आणत असतात. तेव्हा आमच्या सर्वांची विनंती आहे सर्व गाडी मालकांना की कोणत्याही प्रकारचा या जळगावमध्ये या मैदानामध्ये गावच्या मैदानात कोणताही अन्याय होणार नाही. जे कॉम्प्लेक्स मध्ये बक्षीस दिलेलं आहे ते बक्षीस तुम्हाला इच्छित दिलं जाईल आणि सर्वोच्च या ठिकाणी आम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने कोणाची कुठलाही पाहुणा रावळा मैत्री किंवा वशिलाबाजी न करता जी तुम्हाला फाटी दिलेली आहे, क्रमांक दिलेला आहे, त्या फाटीतूनच गाडी पळावी लागेल. आणि जसं आता या ठिकाणी सांगितलं की गाडी माझी पुढे याची जी पुढे आली आणि म्हणून ती पुढे गेली ही कुणाचं ऐकलं जाणार नाही. अलाउन्सिंग केल्यानंतर वेळेतच गाडी आली पाहिजे आणि आपल्याला शासकीय नियमानुसार हे मैदान वेळेत पार पाडलं पाहिजे, कोणावर अन्याय होणार नाही. आपण असंच या ठिकाणी मैदानाची पाहणी करतात. अतिशय सुंदर मैदान आहे, अतिशय सुंदर जागा निवडलेली आहे आणि ज्या ज्या सुख आहेत त्यानुसार तुम्हाला बैल मालकांना करून देणार आहे. आदल्या दिवशी ज्या बैलगाडी येणार आहेत त्यांची सुद्धा राहण्याची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तसं पाहिलं तर आता तुम्ही नाव घेतलं दत्तात्रय देशमुख, आम्ही त्यांना थोडं गावात शिंदर नावाने ओळखतो. माणूस वेगळ्या क्षेत्रात आहे परंतु अतिशय छंद असल्यामुळे या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी मैदान अतिशय सुंदर पार पडणार आहे, कुणावर अन्याय होणार नाही. त्याबाबत मस्त नियोजन आहे बैलगाडी मालक.
माझी विनंती आहे तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहा. क्वार्टर फायनल बद्दल सांगा की तुम्ही कसं काय नियोजन क्वार्टर फायनल. गेल्या वर्षी जी मैदान झालं आमचं जायगाव केसरीचं, त्या गेल्या वर्षी दोन गाड्या अशा झाल्या की आमच्याकडे टाकाटाकीन मार खाल्ल्या. मग सुनील मोरेने आम्हाला सांगितलं त्यांना ते लांबून आले ते त्यांना काय, त्या टायमाला आम्ही त्यांना थोडे थोडे पैसे दिले. त्या नियोजन पद्धतीने आम्ही या ठिकाणी त्या नियोजन केलं की क्वार्टर फायनल दोन नंबरला जो येईल त्यालाही या ठिकाणी आपण चॅलेंज दिलेला. एकूण 12 गाड्या फायनलला राहतील. 12 गाड्यांना प्रत्येकी बक्षीस, खाद्याची पोथी, मॅटिन आणि त्याची काय असेल ती ट्रॉफी, सर्व रितसर मैदान होणार आहे. या ठिकाणी कोणावर अन्याय होणार नाही आणि ही वैयक्तिक मैदान भरवलेलं नाही, यात्रेचं मैदान आहे. ग्रामस्थांच्या वतीने हे आयोजित केलेलं आहे. यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने हे मैदान पारदर्शक पार पाडणार आहे. सुंदर असं आयोजन नियोजन आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबास शेवाळे, संदीप बोगदे आणि धनाजी शिंदे आणि रामभाऊ टाकळकर यांचा आमच्या गावाच्या वतीनं आणि यात्रा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा जाहीर सत्कार होणार आहे. या ठिकाणी मित्रांनो, आता अखंड महाराष्ट्रभर ज्यांनी बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर असं मेहनत घेऊन या क्षेत्र चालू करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते म्हणजे आपले सर्वांचे लडके हडप सरसे नितीन आबास शेवाळे सुद्धा या मैदानाला उपस्थित राहणार आहेत. तर तुम्ही पण या आणि या मैदानाचा आनंद घ्या. फाटीबागा झाला, आता काम चालू आहे त्यांचं. या साईडला आपण पाहू शकता आखण्यात चालले, जेसीबी वगैरे आलाय, बाकी तयारी चालू आहे. मैदान सुंदर आणि पारदर्शक होणार आहे. तुम्ही उपस्थित राहा आणि या मैदानाचा आनंद घ्या. मैदान रोज आहेत, परंतु अशी यात्रेची पारंपरिक मैदान होणं गरजेची काळाची गरज आहे. कारण यात्रेचे मैदान असतात, बक्षीस पुरवून दिलं जातं, फायनल घेतला जातो. आता काय होतं, अंधार पडला, फायनल नाही, घ्या वाटून जावं घरी. त्यात मजा नाही. तुम्ही इथं या रितसर पळा आणि हक्काने बक्षीस घ्या, एक रुपये कमी घेऊ नका असं कमिटीने सांगितले. तर दिनांक पुन्हा सांगतो, 4 मे 2023 सकाळी 9 वाजता या ठिकाणी उपस्थित राहा आणि या जानोबा यात्रेच्या मैदानाचा जायगाव या ठिकाणी लाभ घ्या ही माझी विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवाय, बळवा मंचनावर.